ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षको नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत. घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. कोरोना संक्रमण वाढत असल्यानं राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. मंगळवारी आदेश लागू झाले असून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याच कालावधीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही असून तो मुद्दा उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाऊन लावला आहे, तो योग्य आहे की अयोग्य हा विषय वेगळा आहे. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येत आहे. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमानुसारच जयंती साजरी करा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत, मात्र त्याआधी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे लॉकडाऊनचा इशारा दिला होता. पण लॉकडाऊनला महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांचा तसेच काही उद्योजकांनी विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांचा देखील समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना आनंद महिंद्रांचा उल्लेख न करता टोला लगावला होता, पण यानंतरही आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. नियमांचं उल्लंघन करत बावधन तालुका वाई येथील भैरवनाथाची बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे. प्रशासनानं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रेला बंदी घातलेली असतानाही प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केलं गेलंय. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये यात्रा पार पडल्याबद्दल 100 ग्रामस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात अजूनही अटक सत्र सुरूच आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी बंदी आदेश झुगारून ही यात्रा काढण्यात आली होती. गुजरातमध्ये एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरत जिल्ह्यामध्ये चक्क कचरा वाहून येणाऱ्या ट्रकमधून रुग्णालयात व्हेंटिलेटर नेण्यात आल्यात. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्यानं 34 व्हेंटिलेटर ट्रकमधून नेण्यात आले होते. कोबरा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून बेपत्ता आहेत. बेपत्ता कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशातच बेपत्ता कमांडो आपल्या ताब्यात आहे असा दावा देखील नक्षलवाद्यांनी केल्याचं समजत आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या Top 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. या अल्पशा विश्रांतीनंतर आपण सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री बुलेटिन मध्ये स्वागत. अनिल देशमुखांच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे. आजपासून त्यांची CBI चौकशी सुरू होणार आहे आणि त्यामुळेच विशेष टीम मुंबईमध्ये आज येणार आहे. लहान मुलांची काळजी आणि संरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या चाइल्ड लाईन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर शहरात गेल्या 15 वर्षांपासून सातत्यानं कोणताही खंड न पडू देता एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. या संस्थेनं गेल्या 15 वर्षात तब्बल 14,741 बालकांचा, त्यापैकी 8,217 मुली यांचा शोध घेऊन त्यांना मदतीचा हात दिलाय. यातील 2,777 बालकांपैकी 1,407 मुली यांचा शोध केवळ रात्रीची गस्त उपक्रमातून लागलेला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा 2036 पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रातील 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. 12वीच्या परीक्षा 23 एप्रिल आणि 10वीच्या परीक्षा ह्या 29 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. मात्र वाढत्या कोरोनामुळे पालकांना भीती वाटत आहे. पालकांनी कोरोना रुग्ण वाढत असल्यानं परीक्षा केंद्रांवर जाणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. हिंदुस्थानच्या झायडस पॅडिला या नामांकित औषध कंपनीनं हेपाटायटिस औषधात काहीसे बदल घडवून ते कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरण्याची परवानगी DGCIकडे मागितली आहे. पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2B असं या औषधाचं नाव आहे. झायडस ते पेगीहेप या ब्रँड नावानं विक्रीला ते आणणार आहे. तुर्तास येथेच वेळ झाली आहे News24 सह्याद्रीच्या बुलेटिनमध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा News24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. घरी रहा, सुरक्षित रहा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.